नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उत्पादनाची साधने। उत्पादन म्हणजे काय? फॅक्टर ऑफ प्रोडक्शन। कोणत्याही वस्तूचे उत्पादन करताना त्या वस्तूसाठी लागणारे सर्व प्रकारच्या कच्च्या मालापासून तर वस्तू उत्पादित होईपर्यंत ज्यामध्ये प्रत्यक्ष श्रमाचा, कच्च्या मालाचा, यंत्रसामग्रीचा, विजेचा आणि कुठल्या प्रकारच्या यंत्रसाम मानवाचा या ठिकाणी उपयोग होतो त्याला म्हटलं की उत्पादनाची साधने। कोणत्या वस्तूची उत्पादनामध्ये मदत करते किंवा उत्पादनाचे साधन आहे अशा सर्व उपयोगिता किंवा अथवा मूल्याचे निर्गमित तत्व म्हणजे काय? वस्तूच्या उत्पादनाची साधने होय। खऱ्या अर्थाने प्रोफेसर मार्शल यांच्या मते मानव भौतिक वस्तूची निर्मिती करू शकत नाही। भौतिक वस्तू कोणत्या आहेत? त्याच्यामध्ये वीज आहे, मानवाने निर्माण केलेली आहे, त्यानंतर पाणी आहे, हवा आहे, त्याच्यामध्ये मनुष्य आपल्या स्वतःच्या श्रमाच्या आधारे किंवा बळावर त्यामध्ये वस्तूची उपयोगिता निर्माण करू शकते अशा वस्तूला भौतिक वस्तू निर्माण केलेली आपल्याला दिसते। भौतिक वस्तू निसर्गाची निःशुल्क देणगी आहे। जसं पाणी, हवा ही मानवाला मिळालेली कशी आहे? निसर्गदत्त देणगी आहे। भूमी आहे, हे सुद्धा मानवाला मिळाले प्रकारचं नेचर सोर्स आहे। ज्यामध्ये कुठल्या प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करायचे असेल तर भूमीची भूमिका ही महत्वपूर्ण मानलेली आपल्याला दिसून येते। भूमी अशी वस्तू आहे की ज्यामध्ये मुख्यतः भूमी आणि श्रमाचे उत्पादन दोन साधनाच्या आधारे केलेले आपल्याला दिसते। भूमी ही निष्क्रिय स्वरूपाचा घटक सुद्धा असू शकते। भूमी म्हणजे काय? जमीन। जी निसर्गदत्त देणगी सुद्धा आहे आणि भौतिक साधन सुद्धा आहे। जी निसर्गदत्त आहे, जे निसर्गाने आपल्याला निर्माण केलेली आहे, त्याच्यामध्ये वाढ करता येत नाही का? जमिनीचे विभाजन होते, विभाजनामुळे विविध प्रकार जमिनी क्षेत्रफळ कमी सुद्धा झालेले आपल्याला दिसेल। काही धरणांमुळे, प्लॉटिंगमुळे, शहरी भागाचे विस्तारीकरणामुळे सुद्धा जमिनीचे विभाजन म्हणजे छोटे छोटे भाग होऊन त्या ठिकाणी जमिनी तुटे झाले आपल्याला दिसतात, परंतु जमिनीच्या क्षेत्रफळामध्ये वाढ करता येत नाही। हवा सुद्धा तशीच आहे, निसर्गदत्त देणगी आहे। जमिनीमध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी दिसतात। एक भूजमीन म्हणजे भूजमिनीवरचे वरचा भाग, भूतलातील भाग आणि भूजमिनीच्या वरच्या भागातील हवा, ज्यामध्ये मुख्यतः भूमी आणि श्रमाचे उत्पादन महत्वाचे साधन मानले जाते। अर्थशास्त्रज्ञांच्या मते भूमी श्रमाच्या अतिरिक्त पुंजीला उत्पादन साधन समजून तीन साधने महत्वपूर्ण सांगितली आहे। नंबर एक, भूमी उत्पादनाचे निष्क्रिय साधन असून सक्रिय साधन सुद्धा आहे। निष्क्रिय काय आहे? कारण जमिनीमध्ये ज्या जमिनीमध्ये आपण ज्या प्रकारच्या बीजाची किंवा बीजारोपण करणार ती सुद्धा कसे आहे? निष्क्रिय साधन। भूमी हे निष्क्रिय साधन का आहे? कारण ज्या जमिनीमध्ये ज्या पिकाची लागवड आपण करा त्या साधनासाठी उपयोग केलेला आपल्याला दिसतो। एखाद्या शेतामध्ये जर ऊसाची लागवड केली जमिनीमध्ये तर ऊसाचं उत्पादन होऊ शकते, भुईमुगाची लागवड केली तर भुईमुगाचं उत्पादन होऊ शकते, ज्वारीची लागवड केली तर ज्वारीचं उत्पादन होऊ शकते, कपाशीचं लागवड केली तर कपाशीचं उत्पादन सुद्धा होऊ शकते। म्हणून जमिनीमध्ये जे जे काही आपण बीजारोपण प्रत्यारोपण करणार आहोत त्या त्याप्रमाणे जमिनीचे सक्रिय घटक आणि निष्क्रिय घटक दोन्ही त्या ठिकाणी अवलंबून राहतात। एखाद्या जमिनीवरती आपण कोणत्याही पिकाची लागवड न करता ते जर पडीत पडू दिली तशीच राहू दिली तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गवतांचं किंवा अनेक प्रकारच्या झाडांचं रूपांतर सुद्धा होऊ शकते। म्हणजे जसं आपण त्या जमिनीला निष्क्रिय आणि सक्रिय हे दोन्ही साधन त्यामध्ये महत्वपूर्ण मानल्या जातात। जमिनीचा वापर कसा होतो? जे पडीत जमीन आहे ते निष्क्रिय आहे, जे जमीन ओलीत आहे किंवा बागायतीमध्ये असेल किंवा त्याचा वापर होतो ते जमीन सक्रिय स्वरूपाचं साधन म्हणून ओळखले जाते। म्हणून भूमी हे उत्पादनाचे सक्रिय आणि निष्क्रिय साधन सुद्धा मानले जाते, तर पुंजीला सुद्धा उत्पादनाचे साधन म्हणून मान्यता दिलेली आपल्याला दिसते। त्यांच्या मते उत्पादनामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही जमीन स्वीकारते किंवा भूमीची महत्वपूर्ण हिस्सामध्ये या ठिकाणी मानला जातो, तर श्रमाला सर्वात शेवटची पुंजी सुद्धा मिळते। कारण कुठल्या प्रकारच्या वस्तूचे उत्पादन जर करायचं असेल तर त्या ठिकाणी लागणारा कारखाना, कारखान्याची इमारत म्हणजे भूमी हे महत्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी स्वीकारते। म्हणून भूमी, भांडवल, श्रम आणि संघटक या चार गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या चारही गोष्टी त्या ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका बजावतात। नंबर एक आहे भूमी, दोन मध्ये आहे भांडवल,
तीन मध्ये आहे श्रम आणि चार मध्ये आहे संघटक किंवा संयोजक संयोजक त्याला म्हणायचे कंपनीचा मालक जो स्वतःचा व्यवसाय स्थापन कोणत्या ठिकाणी भांडवलाची गुंतवणूक करतो हे चारही घटक एकमेकाशी निगडित आहे भूमीशिवाय भांडवलाची उभारणी करता येत नाही भांडवलाशिवाय श्रमाची उभारणी करता येत नाही श्रमाशिवाय संघटनेची उभारणी करता येत नाही म्हणजे चारही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एखादा कंपनी किंवा एखादा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एखादा कुठल्याही प्रकारचा कारखाना सुद्धा उभारू शकतो त्यामध्ये विशाल प्रमाणात अर्थव्यवस्थेचे सफल लक्षात घेऊन माशेल आणि संघटनेला सुद्धा एक उत्पादनाचे साधन मानले जाते तर संघटनेची व्याख्या पुढील प्रमाणे मांडलेली आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे भूमी श्रम आणि पूंजी प्रबंध यांच्या सहाय्याने ज्या वस्तूचे उत्पादन साध्य होते अशा प्रमाणामध्ये भूमी श्रम पूंजी आणि साहस याचे चार उत्पादन सहस्त्रांना घटक आपल्याला महत्वपूर्ण मानलेले आपल्याला दिसतात म्हणजे कोणत्याही वस्तूचे उत्पादन करायचे असेल तर भूमी भांडवल श्रम आणि संघटक किंवा संयोजक या चार गोष्टी एकत्र आल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या वस्तूचे उत्पादन शक्य होणार नाही उदाहरण घेऊ आपण एखाद्या पेनाचं उत्पादन जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्यासाठी लागणारा कच्च्या मालाला लागणारे विविध प्रकारचे घटक श्रमिक भांडवल त्यानंतर भूमी एखादा कारखाना किंवा कंपनीमध्ये असलेल्या संयोजकाची संकल्पना या चारही घटकांचं उत्पादन आपल्यामध्ये सहजपणे शक्य करता येऊ शकते जसं शेतीमध्ये जर आपण एखाद्या गव्हाची लागवड केलेली असेल तर त्यासाठी भूमी पाहिजे जमीन पाहिजे जमिनीनंतर त्या बियाण्याचे कच्चा माल त्यांनी लागवड करावी लागेल त्यानंतर श्रमिकाच्या आधारे विविध प्रकार त्याचं नांगरणी पेरणी वखरणी निंदण खत देवण त्याचा फवारा करावा लागेल त्यानंतर श्रमाच्या आधारे त्याचं विभाजन करून काटणी करून त्याच्या कारखान्यामध्ये विभाजन सुद्धा करावं लागेल म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या वस्तूमध्ये तयार करण्यासाठी चार घटक आवश्यक आणि महत्वपूर्ण मानल्यात एक नंबर एक भूमी भांडवल श्रम आणि संयोजक किंवा कंपनीचा मालक किंवा जो भांडवल गुंतवतो त्याला कंपनीचा संयोजक किंवा संघटक सुद्धा म्हटले आपल्याला दिसते या चारही घटकाशिवाय कुठल्याही प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करणे शक्य होत नाही म्हणून भूमीची भूमिका महत्वपूर्ण आहे भांडवलाची भूमिका त्यापेक्षा महत्वाची आहे श्रमिकाची भूमिका त्यापेक्षा सुद्धा महत्वाची आहे आणि संयोजकाने गुंतवलेलं भांडवल हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वपूर्ण मानलेलं आपल्याला दिसते नंबर एक मध्ये भूमी भूमी म्हणजे काय जे निसर्गदत्त देणगी आहे भौतिक संसाधन त्याच्यामध्ये वापर केला जातो अर्थशास्त्रामध्ये भूमीचा अर्थ फार व्यापक आहे पृथ्वीचा फक्त वरची बाजू भूमी म्हणून समजल्या जात नाही तर भूगर्भात म्हणजे जमिनीचा खालचा भाग जी पृथ्वीच्या निसर्गदत्त प्रदत्त निःशुल्क देणगी आहे भूमीच्या श्रेणीमध्ये विभाजन केल्यानंतर प्रोफेसर मार्शल यांच्या मते भूमीचा संबंध सर्व पदार्थ आणि शक्तीशी आहे जो निसर्गाने मानवाला निःशुल्क दिलेली एक देणगी आहे ज्यामध्ये सूर्य चंद्र जंगल नदी पहाड समुद्र भूमीचा वरचा भाग आहे खनिज संपत्ती हे भूमीचा अंतर्गत भाग आहे तर मेहता यांच्या मते भूमीची व्याख्या पुढील स्पष्ट करते भूमी हे विशिष्ट असा घटक आहे की ज्यामध्ये घटकांचा एक भाग तो ठरव्या गोष्टीचा चेहरा मेळा सुद्धा बदललेला आपल्याला दिसतो चेहरा म्हणजे काय ज्याला आपण पाहू शकतो स्पर्श करू शकतो जसं हवा हवेला स्पर्श करता येत नाही म्हणून तो मोहर आहे विविध प्रकारची खनिज संपत्ती आहे जे जमीनमध्ये दडलेली आहे ती आपल्याला शोधावी लागते ती मोहर आहे जी आपल्याला दिसते त्याला आपण स्पर्श करू शकतो ती चेहरा आहे जसं पाणी त्यानंतर जमिनीतले भागातल्या जमिनीचं क्षेत्रफळ व त्याचा काळा भाग असे काळी जमीन काळी मध्यम स्वरूपात जमीन आणि एकदम सुपीक जमीन असे विभाजन त्यामध्ये करता येऊ शकते ज्यामध्ये खनिज संपत्ती आहे भूमीच्या अंतर्गत भागात येतात भूमी विशिष्ट प्रकारचा घटक आहे ज्यामध्ये विविध प्रकारचा एक घटक महत्वाचा मानला जातो एक गोष्टीचा चेहरा आहे तर दुसऱ्या गोष्टीचा तो मोहरा आहे त्यामुळे भूमी या संज्ञेचा अर्थ भूमीतील सहसाधने भूप्रदेश भूपृष्ठावरील भाग पाणी आकाश झाडे धातू खनिज संपत्ती इतकेच नाही तर प्रकाश उष्णता आहे या सर्वांमध्ये भूमीचा समावेश केलेला आपल्याला दिसतो भूमी हे सर्व प्रकारच्या उत्पादनामध्ये औद्योगिक कृषी उत्पादनाचा महत्वाचा घटक आहे किंवा तो आधारस्तंभ सुद्धा मानला जातो थोडक्या उत्पादन प्रक्रियेमध्ये सर्व निसर्गदत्त देणगी आहे उदाहरणार्थ जमीन पाणी जंगले खनिज संपत्ती ही त्याला सुद्धा भूमी म्हटल्या जाते समाजाच्या दृष्टीने मर्यादित पुरवठा आणि शून्य किंमत पुरवठा हे सुद्धा गुणभेदात्मक क्षमता आहे स्थान विषयक आहे गाव गतिशीलता आहे अविनाशी आहे इत्यादी प्रकारचे भूमी वैशिष्ट्य सुद्धा आहे कारण भूमीमध्ये विस्तार करता येतो विकास करता येत नाही भूमीचा विस्तार होतो का नाही जसं आज माझ्याकडे 10 एकर शेती असेल
वीस इतक शक्ति बुद्धि होते का क्षेत्रफळ वाढता येते का नाही. जर विकास करता येतो एका दहा गुंठ्यामध्ये सुद्धा वस्तूचे उत्पादन अधिक घेऊ शकतो, दहा एकर शेतीमध्ये सुद्धा वीस एकर उत्पादन घेऊ शकतो आधुनिक प्रगतीशील साधनांच्या आधारे. पण त्याच्यामध्ये वाढ करता येत नाही किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करता येत नाही, ते अविनाशी आहे, त्याचा नाश किंवा नष्ट कधी होत नाही. म्हणून आज आपण पाहिलं भूमी म्हणजे काय, भूमीची वैशिष्ट्ये किंवा उद्योजकाशी आवश्यक झाले घटक, ज्यामध्ये चार घटक उत्पादन साधनामध्ये, एक आहे भूमी, भांडवल, श्रम आणि संचय. या चारही घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा एखाद्या वस्तूचं उत्पादन कार्य सुरू होताना आपल्याला दिसतो. म्हणून आज आपण पाहिलं भूमीची भूमिका काय आहे, त्यानंतर भूमीचे वैशिष्ट्य आपण उद्याला पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये दहा वैशिष्ट्य आहे. निसर्गदत्त देणगी आहे, स्थिर परिणाम आहे, भूमी शाश्वत आहे, त्यानंतर भूमी उत्पादन प्राथमिक घटक आहे, भूमी निष्क्रिय घटक आहे, भूमी अचल आहे, भूमी काही कारणास्तव अविनाशी शक्ती सुद्धा आहे, भूमीचा पुरवठा अलौकिक आहे, भूमीच्या परताव्यामध्ये घसरण सुद्धा निर्माण होते आणि भूमीचा मोबदला म्हणून त्या ठिकाणी भाटक मान्यता प्राप्त करता येऊ शकते, भूमीपासून आपल्याला भाडे सुद्धा मिळू शकते. ही भूमीचे वैशिष्ट्य आहे. आजच्या तासामध्ये आपण एवढंच पाहिलं की उत्पादनाचे घटक किंवा उत्पादनाच्या साधनामध्ये भूमीची जमिनी म्हणजे जमीन हे भौतिक साधन आहे, जे भूमीमध्ये निष्क्रिय साधन म्हणून किंवा सक्रिय साधन म्हणून दोघांचा समावेश करता येऊ शकतो. भूमीचे म्हणजे भूमी, भांडवल, श्रम आणि संघटक या चारही गोष्टीचा समज आपल्याला अधिक महत्वपूर्ण मानलेला आपल्याला दिसतो. आजच्या तासकीपुरतं एवढंच, उद्याला आपण पाहू भूमीची वैशिष्ट्ये. थँक्यू सो मच. हॅव अ नाइस डे.